पोलीस अंतर्गत विविध जे उद्घाटन होती, काही लोकार्पण होता, त्या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम घेतला तर म्हणजे त्यांचा मनापासून त्यांच्या सर्व बांधवांचा आभार मानतोय. आणि पोलिसांच्या ज्या छोट्या मोठ्या अडीअडचणी असतात पुढच्या भविष्यामध्ये ते केल्या जाईल. आज पोलीस मुख्यालय या कवायत मैदानावर परेडसाठी सपाटीकरण करणं, लेवलिंग करण्यासाठी 30 लाख रुपये व पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंडच्या निवारा व शेड बांधकामासाठी 30 लाख रुपये, मुख्यालय येथं भूमिगत सिमेंट कॉन्क्रीटिंग नाली बांधकाम व लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी 30 लाख रुपये, पोलीस अधिकारी कर्मचारी शासकीय निवासस्थानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 30 लाख रुपये, आणि सिक्युरिटी बेसवर बांधकाम करून नूतनीकरण करणं यासाठी 20 लाख रुपये, गंगापूर आणि वैजापूर CCTV कॅमेरे यासाठी सन्माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी हा जो कार्यक्रम ठेवला, शॉर्टमध्ये कार्यक्रम ठेवला, पण सर्व जे जे निमंत्रित पाहुणे होते सर्व आले आणि आज ते लोकार्पण झालं. पुढच्या भविष्यामध्ये पोलिसांना येणाऱ्या ज्या ज्या अडीअडचणी असतील त्यांची मागणीनुसार 3 तारखेला जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग होईल आणि त्यानंतर त्यांना जे काही जिल्ह्याच्या पोलिसांसाठी लागतं ते देण्याचं काम होईल. सर, जिल्ह्यामध्ये काही निजामकालीन आज बी पोलीस स्टेशन आहे, त्यांची दुरावस्था झालेली आहे, त्याबद्दल काही चर्चा? नाही, खरं म्हणजे त्याची आजच आमच्या सर्व अधिकाऱ्यांची सन्माननीय आयुक्त महोदय जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनचे निजामकालीन ज्या इमारती आहे ते कशा देता येईल, ग्रामीण भागामध्ये आमचे या ठिकाणचे IG साहेब मिश्रा साहेब आणि कलवानियाजी या दोघांच्या वतीने त्याला पूर्ण जे जे मागणी येतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब लाडली बहीणची सुरुवात करण्यासाठी सिल्लोडमध्ये 2 तारखेला येऊ लागले. त्यानंतर त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून आपल्या या जिल्ह्यामधल्या ज्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व अडीअडचणी देण्यासाठी जे निधी लागेल त्याचीही मंजुरी देण्यात येईल. हे सर्व काम करण्यामध्ये शेवटी काम न संपणार आहे. जे जे एक काम केलं का दुसरा काम येतोय, दुसरा केलं तर बाकीच्या निजामकालीनच्या बद्दल तुम्ही जे बोलले ज्या ज्या इमारती असेल त्या पोलीस कॉलनी असतील त्यालाही दुरुस्ती करण्यात येईल अशी सर्व व्यवस्था आम्ही करू लागतो. शहरामध्ये समजा पोलिसांचं प्रमाण कमी आहे ते वाढवण्यासाठी काही नाही, जितका जो काही कर्मचाऱ्यांच्या बद्दल किंवा अधिकाऱ्यांची जी कमतरता असेल ती सन्माननीय SP साहेब, सन्माननीय CP साहेब हे जे देतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निश्चित त्या भरण्यासाठी तातडीने काय प्रयत्न करता येईल. पोलीस भरती चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे. आज मी 2-3 दिवसापासून पाहतोय का पोलीस कमिशनर साहेब त्याची त्यांच्या ठिकाणी जी भरती चालू आहे ती सर्व पारदर्शक पद्धतीने भरण्याचा काम चालू आहे. ओके, थँक्यू सर.